आज या ठिकाणी प्रमुख मागणी अशा प्रकारची आहे की ज्यांचं लग्नाचं वय झालेलं आहे अशा तरुण मुलांना बायको मागण्याचा मोर्चा या ठिकाणी सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. आज या ठिकाणी प्रमुख मागणी अशा प्रकारची आहे की ज्यांचं लग्नाचं वय झालेलं आहे अशा तरुण मुलांना बायको मागण्याचा मोर्चा या ठिकाणी सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. अनेकांना प्रश्न पडलेला असेल की असा बायको मागण्याचा कुठं मोर्चा असतो का, अशा प्रकारची कुठं मागणी असते का. हा प्रश्न पडलेला ज्याला त्याला असेल पण तो रास्ता. पण ज्या मुलांचं लग्न होत नाही त्यांचे आई वडील लग्न जमवण्यासाठी घरोदारी दारोदारी झिजवून आले, गावोगावी झिजवून आले, त्यांचा आता प्रयत्न थांबलेला आहे. मग त्या आई वडिलांना कुणाकडे मागणी केली पाहिजे, त्यांची समस्या कुणाकडे मांडली पाहिजे, तर त्याच्या आई वडिलांना समस्या मायबाप सरकारकडे मांडली पाहिजे आणि मायबाप सरकारनंच खऱ्या अर्थानं ही समस्या सोडवली पाहिजे. उद्या अशी म्हणतील आज लग्न होत नाही तर उद्या लेकरं जर लेकरं नाही होईल तर तुम्ही काय काय करणार. सरकारची जबाबदारी आहे लग्न मुलींची मुलांची तफावत. खऱ्या अर्थानं या देशाचा जरी विचार केला तर या देशामध्ये 1000 मुलामागं 940च फक्त मुली आहेत. महाराष्ट्राचा विचार केला, केरळचा विचार केला, केरळ हा 100% साक्षरत राज्य असलेला आहे. तिथं मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेद केला जात नाही, तिथं 1000 मुलामागं कोण आहेत. याला प्रमुख कारणीभूत सरकारनं ज्या ज्या वेळेला चुकीचा निर्णय घेतलेला त्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. गर्भनिदान लिंग चाचणी या ठिकाणी या प्रमाणात व्हायला पाहिजे होती त्या प्रमाणात या ठिकाणी ज्यादा प्रमाणात गर्भलिंग निदान चाचणी झाली. सोनोग्राफीच्या मिशनीमुळं मुलगी पाहिजे का मुलगा पाहिजे, मुलगीला कुणी पसंती दिली नाही, मुलालाच पसंती दिली आहे. मागं सर्वे केला होता, एका दिवसामध्ये 800 मुली या ठिकाणी सोनोग्राफीच्या ह्यामध्ये आढळल्या होत्या आणि 799 मुलीनं त्या ठिकाणी मुलींच्या आईवडिलांनी ते गर्भपात केला, एकच फक्त मुलीनं स्वीकारलं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये मुलामध्ये आणि मुलीमध्ये तफावत झाल्यामुळं आज मुलांना लग्नाला मुली मिळत नाही. त्या मुलं भरकटून चालली, व्यसनाधीन झाली, आई वडिलांना अटॅक यायला लागला, शुगर व्हायला लागली, बीपी व्हायला लागली. प्रमुख मागणी हेच आहे की या सरकारनं जे सर्व गर्भनिदान लिंग चाचणी थांबवली पाहिजे, मुलींना जन्म दिला पाहिजे याच्यासाठी सरकारनं कार्यक्रम हातामध्ये घेतला पाहिजे. ज्या मुलांची लग्न होत नाही त्या मुलांसाठी खऱ्या अर्थानं आमचं एवढंच मागणं आहे की रस्त्यावर खड्डा पडलेला आहे, सरकारनं बुजवाचा आहे. ते कसा बुजवाचा आहे, मातीनं बुजवाचा का, मुरमानं बुजवाचा का, डांबरीनं बुजवाचा का, काँक्रीटनं बुजवाचा, ते सरकारचं काम आहे. फक्त आमचं काम एवढंच आहे की त्यांच्या लक्षामध्ये आणून द्यायला लागला की 1000 मुलामाग 889 मुली या महाराष्ट्रात आहेत. येणाऱ्या भविष्य 5, 10, 15, 20 वर्षात कशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला किती जर विचार केला तर कायदा व सुव्यवस्था लाईन ऑर्डर त्यांना सांभाळता येणार नाही. त्यामुळे आत्ताच अजून वेळ गेलेली नाही, या सरकारने याच्याबद्दल गंभीर झालं पाहिजे आणि गंभीरतेने पावलं उचलून खऱ्या अर्थाने यातला प्रश्न सोडवला पाहिजे.